हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट फ्रेंड्स माय सेल्फ इज नाशिकेत कॉलेज सर मानोरकर महाराज इंग्लिश स्कूल शिरू डिस्ट्रिक्ट बीड वे आर टू लर्न स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट इंग्लिश चैप्टर नंबर एट अ हनी बी स्पीक्स अ हनी बी स्पीक्स अँड अ मोनोलॉग अ मोनोलॉग एकाच व्यक्तीचे असलेले लांबलचक भाषण अ हनी बी स्पीक्स भानी भी बी यानी स्पीक्स करते बता स्पीक्स करते ये जी स्पीक्स करते हम मा हम मा हॉट मी अ अजी बी यू थिंक आय सिंपली ऑल अमॉग द फ्लावर्स ओ न एंड आई एम फ्लिटिंग फ्रॉम फ्लावर्स टू फ्लावर आई एम एक्चुअली वेरी हार्ड एट वर्क एंड दैट्स वाय आई एम कॉल नॉट अ लेजी बी बट अ बीजी बी बी हम मम वॉट मी अ लेजी बी यू थिंक आय सिम्पली ह्या डे अमॉंग द नो वेन आय एम फ्लिटिंग फ्रॉम फ्लावर टू फ्लावर आय एम फ्लाइटिंग फ्लावर टू फ्लावर लोग हमको कहते हैं की हम कॅसी भी है लेझी भी लेझी म्हणजे आळशी आम्ही आळशी आय असं तुम्हाला वाटतं का आणि फक्त या ठिकाणी आम्ही फन म्हणजे यू सिंपली हॅव फन ऑल डे अमॉंग द फ्लावर्स फक्त मी फ फन करते का flowers flowers मी फ्लावर्स टू फ्लावर्स मी फ्लायटिंग म्हणजे इकून तिकडं उडण्याचं काम करते असं तुम्हाला वाटतं का बट मी या ठिकाणी आय एम ॲक्च्युली व्हेरी हार्ड ॲट ॲटवर्क आम्ही ॲक्च्युली कसं हार्ड हार्ड वर्क करतो त्यामुळे ॲट्स अँड ॲट्स वाय आय एम कॉल नॉट अली जी बी बट अ बी जी बी नॉट अली जी बी बट अ बी जी बी बघा या पहिल्या ज्या या ठिकाणी पॅरेग्राफमध्ये जो या ठिकाणी काय सांगितलं की ती जी बी झी बी असते ती बी जी बी म्हणजे कोणची हनी बी स्पीक्स ती म्हणते की लोकं मला काय म्हणतात लिजी बी बट मी त्या ठिकाणी बी जी बी आहे ती कशी तिने त्या ठिकाणी तिचं ती स्वतःमध्ये तिने काय केलं त्या ती ठिकाणी प्रेझेंटेशन केलं प्रेझेंटेशन करून त्यांनी सांगितलं की मी लिजीबी नाही मी फ्लावर टू फ्लावर फक्त या ठिकाणी फ्लाईंग करते असं तुम्हाला वाटतं बट तसं नाही मी त्या ठिकाणी हार्डवर्क करते आणि हार्डवर्क करूनच मला बीजीबी म्हणतात कम आय शॅल शो यू माय हाऊस अँड टेल यू व्हॉट अ लॉट ऑफ वर्क वी बीच डू ऑल अवर लाईफ हमा कम बघा माझी माझे घर माझी त्या ठिकाणी लाईफ माझे A lot of work we bees do all our life. My house is called honeycomb. My house is called a honeycomb. It's a big house with thousands of rooms or cells. Each room has six equal sides. We take a lot of care to build it. We even produce the material for building the comb. It is called beeswax. My house is called honeycomb. My house is called a हनी इट्स अ बिग हाऊस वि थाउजंड ऑफ रूम्स सेल्स ईच रूम ही हॅज सिक्स इक्वल साइज वी टेक अ लॉट ऑफ केअर टू बिल्ड इट वी इवन प्रोड्यूस द मटेरियल फॉर बिल्डिंग द कॉम इट्स कॉल्ड बिस्वॅक्स माय हाऊस इज कॉल हनी माझ्या घराला हनी म्हणतात पुन्हा त्या ठिकाणी मधमाशीचं त्या ठिकाणी एक काय आहे एक त्या ठिकाणी आपण म्हणत नाही का म, हनी कॉम्बे आणि इट्स अ बिग हाऊस ते मोठं हाऊस आहे त्याच्यामध्ये थाउजंड रूम्स आहेत थाउजंड्स कप्पे आहेत इच रूम हॅज अ सिक्सल इक्वल एका रूममध्ये पुन्हा सिक्स इक्वल साईड्स आहेत आणि मा म, वी टेक लेट ऑफ केअर टू बिल्ड इट आणि ते आम्ही बांधलेलं असतं वी वन प्रोड्यूस द मटेरियल फॉर बिल्डिंग द कॉम आणि ज्या आमचं मटेरियल ज्या ठिकाणी पडतं म त्या बिल्डिंग म्हणजे त्या ठिकाणी इट्स कॉल्ड बी स्वॅक्स म्हणजे आपण आम्ही त्या ठिकाणी त्याला मेन आपण मेन म्हणतो का नाही मग हेच बघायचं आहे की माझं जे घर आहे ते कसं आहे मोठं आहे त्याला थाउजंड रूम्स से आहेत सेल्स से आहेत कप्पे आहेत हीच रूममध्ये सिक्स इक्वल साईड्स आहेत वी टेक अ लॉट ऑफ केअर टू बिल्ड इट वी इवन प्रोड्यूस द मटेरियल फॉर बिल्डिंग द कॉम इट्स कॉल स्वॅक्स हे सर्व कोण सांगतोय अ हनी बी बिस्पिक्स एक हनी बी स्पिक्स करतेने अमोनोलॉग एक लांब लचक भाषण एकच व्यक्ती स्वगत स्वतःच स्वतःला स्वतः बोलते त्या ठिकाणी तिचं ऐकायलाही कोणी नाही आहे या ठिकाणी या एक रायटर आहेत त्या रायटरने म्हणजे या ठिकाणी काय केलेलं असं या ठिकाणी त्या प्रकारचं रायटिंग केलेलं आहे बघा डू यू नो वेन आय वॉज व्हेरी यंग आय यूज टू स्टे ॲट होम बट इवन देन आय हॅड टू डू अ लॉट ऑफ वर्क हा ममा आय हॅड टू लुक आफ्टर द लार्वे the babies that would grow into bees i had to feed them and protect them if anyone come near our comb to disturb it i was ready with my weapon a sting i am not even not only a worker i am also a soldier beware don't trouble me do you know when i was very young, young i used to stay at home but even then, then i had आय हॅड टू डू लॉट ऑफ वर्क आम्ही खूप काम करतो त्याचबरोबर आफ्टर द लार्वे आय हॅड टू लुक आफ्टर द

आणि आम्ही लगेच त्या ठिकाणी युद्ध फायटिंग करण्यासाठी तयार होत होत असं अ हनी बी स्पीक्स म्हणते हमामा वेल टू गो बॅक टू द कॉम आय हॅव टू कीप द कॉम कूल बाय फॅ फॅनिंग इट विथ माय विंग्स आणि माझ्या या ठिकाणी जी विंग्स माझे जे पंख आहेत माझ्या पंखाजाद्वारेच आम्ही एका फॅन घेतो म्हणजे त्या ठिकाणी कुल वातावरण करतो आणि आमचा फॅन चालू होतो देन आय हॅड टू कीप द हाऊस इन ऑर्डर पुट अवे ऑल द हनी अँड फूड दॅट अदर्स बीज थ्रू ब्रॉट फ्रॉम द फ्लावर्स बट लकीली आय हॅड हंड्रेड्स ऑफ अदर बीज वर्किंग विथ मी वी ऑल वर्क टुगेदर विदाउट युअर युअर फायटिंग दॅट्स वन रिझन वाय वी कॅन बिल्ड सच प्र परफेक्ट अँड ब्युटिफुल हाऊस आम्ही आम्हाला एक जर ऑर्डर भेटली तर आम्ही हाऊस बनवतो त्याचबरोबर हनी म्हणजे मध आणण्याचा प्रयत्न करतो फ्लावर्समधून आणि आमच्या हंड्रेड्स म्हणजे जे लो बीज आहेत ते वर्किंग करतात आणि आम्ही एकाच इशारावर सगळे लोक युद्धासाठी तयार होतो जर आम्हाला कोणी डिस्टर्ब केलं तर आमची काय युनिटी आहे बघ अ हनी बीग्स पिक्स अ हनी बी स्पीक्स असं म्हणते एक हनी त्या ठिकाणी स्पिक्स करते की बघा पहिल्यापासून या पूर्ण पेजचं मी या ठिकाणी काय सांगतो तुम्हाला पेज नंबर सेवन्टीन या पेज नंबरचं पूर्ण तुम्हाला या ठिकाणी त्याचं एक डिस्क्रिप्शन सांगतो किंवा एक हनी बी स्पिक्स काय म्हणते की हनी बी स्पिक्स मॉनोलॉग त्या ठिकाणी तिने केले की स्वगत त्या ठिकाणी लावल्याची त्या ठिकाणी पहिल्यांदा सांगितलं की बरेच जण लोक आम्हाला लेझी बी बनतात की आम्ही फ्लावर टू फ्लावर फक्त फ्लायटिंग करतो बट नो आय एम आय एम नॉट लेझी बी बट आय एम बिझी बी मी लेझी नसून कशी बी आहे बिझी आहे नंतर दुसऱ्या दुसऱ्या पॅराग्राफमध्ये सांगते की आम्ही भरपूर काम करतो आमच्या लाईफसाठी करतो आमच्या कोणासाठी लाईफसाठी करतो तिसऱ्या पॅराग्राफमध्ये ते स सांगते की आमचे जे घर आहे ते हनीकॉम्ब आहे आमचं मोठं घर आहे थाउजंड रूम्स आहेत त्या प्रत्येक रूममध्ये सिक्स इक्वल फा साईट्स आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी केअर घेतो आमचं काही जे मटेरियल आहे उरलेलं ते बीस वॅक्स म्हणतो त्यानंतर पुण्यात फोर्थ नंबरच्या पॅराग्राफमध्ये बघितलं की ज्यावेळेस आम्ही यंग असतो आम्ही प्रोटेक्ट करण्याचं काम करतो आम्ही कामही तेवढंच करतो परंतु जर आम्हाला कोणी डिस्टाप केलं तर ते त्याला आम्ही सोडत नाहीत आय एम नॉट ओनली अ वर्कर आय एम ऑल्सो सोल्जर आणि फोर नंबर फाईव्ह नंबरच्या स्टांजामध्ये सांगितलं की आम्ही घरामध्ये ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस आमचं जे वातावरण ते कूल असतं का असतं कारण की आम्ही विंग्सने आम्हाला फॅन म्हणजे त्या ठिकाणी आम्ही हवा घेतो आणि शेवटच्या जे पॅरेग्राफ आहे लास्टॅरेमध्ये सांगतो की आम्हाला एक ऑर्डर काफी आहे एक बार बोला तो बोला हम पुरा काम करते आहे आम्ही हंड्रेड बीज काय करतो मध गोळा करण्याचं काम करतो त्याचबरोबर आम्ही प्रोटेक्ट कर करतो आम्ही सेफ्टीसाठी असतो जर एखाद्या आम्हाला डिस्टर्ब केलं तर आम्ही लगेच हँड तयार असतो आणि सगळे टुगेदर काम करतो आमची फायटिंगसुद्धा टुगेदर असते आणि लक्षात घ्या आम्हाला एक ब्युटिफुल हाऊस बनायचं आहे आणि कसं बनायचं आहे परफेक्ट नाशिकेत काळेसर आय एम नाशिकेत काळेसर या ठिकाणी आपल्याला हनी बी स्पीक्स थर्ड स्टँडर्डमधला हा इंग्लिश चाप्टर आपण तुम्हाला लर्न केला आणि या इच अँड एव्हरी डो एव्हरी डे मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून तुम्हाला सेंड करतो तुम्ही ती व्हिडिओची जी लिंक त्या ठिकाणी बघता तो व्हिडिओ ओपन करता बघून क्वेश्चन आन्सर राईट करता आणि आम्हाला ते झालेले क्वेशन आन्सर व्हॉट्सॲपद्वारेच त्या ठिकाणी माझ्या वैयक्तिक जो व्हॉट्सॲप नंबर आहे एट टू सेवन फाय नाईन फोर वन सेवन एट वन याच्यावर तुम्ही सेंड करता सेंड करून आपण ऑनलाईन एज्युकेशनमध्ये कम्युनिकेशन आपलं एक अशा प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन चालू आहे अशाच प्रकारे आपलं ऑनलाईन एज्युकेशन आपण चालू ठेवूया मानुरकर महाराज इंग्लिश स्कूलला सर्वांनी सबस्क्राईब करा ज्यांनी केलं त्यांचं धन्यवाद ज्यांनी नाही केलं ते करून घ्या आणि अनेक आपले ईच अँड एव्हरी डेचे व्हिडिओ प्रत्येक ईच अँड एव्हरी टीचरचे तुम्हाला भेटतील सर्वांनी घरीच राहा स्टे होम स्टे सेफ थँक्स